शरद पवार नावाच्या एका वाईट प्रवृत्तीच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं हे अहिल्यादेवीचा अपमान होण्यासारखं आहे। अशा भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या चरणी लागू नयेत। अहिल्यादेवी पुतळ्याचं आम्ही उद्घाटन औपचारिकरित्या घोषित करतो आणि शरद पवारांना माझं आवाहन आहे की तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करू नये। अहिल्यादेवींच्या पुतळ्याला तुमचा हात लागणं म्हणजे अहिल्यादेवीच्या विचाराचा अपमान केल्यासारखं होईल। प्रचंड हिंदुस्थानाचं दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा जेजुरी संस्थांच्या वतीनं इथं पायरी मार्गावरती उभा केलेला आहे। या पुतळ्याचं अनावरण उद्या होतंय। अनावर होण्याला आमचा विरोध नाही, पण शरद पवार नावाच्या एका वाईट प्रवृत्तीच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं हे अहिल्यादेवीचा अपमान होण्यासारखं आहे। अहिल्यादेवींची विचारसरणी, अहिल्यादेवींचं काम, अहिल्यादेवींचा प्रजाहितकारी निर्णय आणि बरोबर उलटी ह्यांची प्रतिमा आहे आणि म्हणून अशा भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या चरणी लागू नयेत अशी तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांची भावना आहे। आणि म्हणून आज आम्ही अनेक युवा कार्यकर्त्यांसोबत आम्ही जेजुरी गडावरती आलो होतो अहिल्यादेवीचं दर्शन घ्यावं आणि त्यासाठी इथं आलो, परंतु पोलीस प्रशासनानं आम्हाला इथं अडवलेलं आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं हार तुरे सगळे अहिल्यादेवींच्या चरणी अर्पण केलेले आहेत। फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही आज या सगळ्या अहिल्यादेवी पुतळ्याचं आम्ही उद्घाटन औपचारिकरित्या घोषित करतो आणि शरद पवारांना माझं आवाहन आहे की तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करू नये। अहिल्यादेवींच्या पुतळ्याला तुमचा हात लागणं म्हणजे अहिल्यादेवीच्या विचाराचा अपमान केल्यासारखं होईल, हे मी त्यांना आवाहन करतोय। आज औपचारिकरित्या या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे।